भंडारा जिल्ह्याला धान्याचे कोठार म्हटले जाते. या जिल्ह्यातील सिंहोरा येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर हमी भावाची गॅरंटी असल्यामुळे सलग 5 दिवसांपासून शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आज तरी या केंद्रावर धान भरून उभ्या असलेल्या 4-चाकी वाहनांची गर्दीने रेकॉर्डच ब्रेक केलाय. त्यामुळे एवढ्या प्रचंड प्रमाणातील धान शेतकऱ्यांचे की व्यापाऱ्यांचे असा महत्वपूर्ण सवाल या निमित्ताने उभा झालाय. जीवाची राण करून कष्टाने धान पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. अस्वाने आणि सुलताने अशी दुहेरी संकटात सापडलेला असताना सिंधपुरी केंद्रावर हजारो धानाचे पोती उघड्यावर पडून आहेत. अद्यापर्यंत तिथे काटा झाला नाही. तिथे शेतकऱ्यांची ओरड सुरू आहे. आज सिंहोरा धान केंद्रावर ट्रॅक्टर आणि पिकअप या 4-चाकी वाहनांमध्ये खचाखच माल भरून प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे हा धान विक्रीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आला कुठून हा प्रश्न. हा माल व्यापाऱ्यांचा तर नाही ना, तो माल त्याच शेतकऱ्यांचा होय याची चौकशी शेतावर जाऊन व्हायला हवी, जेणेकरून वास्तविकता बाहेर पडेल. तेव्हा एकच लक्षात येईल, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दलालांचा माल, शेतकरी कंगाल आणि व्यापारी मालामाल. न्यूज 15 मराठीसाठी राहुल भवसागर, तुमसर, भंडारा.